छत्रपती शाहू महाराज हे कागल घराण्यातून प्रथम कोल्हापूरला छत्रपती घराण्यामध्ये त्यांना दत्तक घेतलं गेलं. त्यावेळेस ते 10 वर्षाचे भक्त होते. त्यानंतर 20व्या वर्षामध्ये सत्तेचे सूत्र त्यांच्या हातात आले. सत्तेचे सूत्र हातात आल्यानंतर समाजामध्ये जो काय समतोल होता तो त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. दुर्बल घटकांमध्ये आणि सबल घटकांमध्ये त्यांनी जी काही दरी होती ती दरी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना या देशामध्ये आरक्षणाचं जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. रयत शिक्षण संस्थेलाही त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली. मराठा विद्या प्रसारक संस्थेलाही त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये आर्थिक मदत केली. या राज्यामध्ये शिक्षणाला उत्तेजन देण्याचं कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले. छत्रपती शाहू महाराजांनी मुलींना शिक्षण देण्याचाही त्यांचा फार मोठा वाटा होता. आंतरजाती विवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि गोहत्या बंदीची कायदाही या देशात कोणाला माहीत नसेल की या राज्या देशामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हा कायदा लागू केला. त्यांनी सिंचनाची सोय व्हावी म्हणून त्या काळामध्ये राधानगरी धरण नावाचं एक मोठं धरण बांधलं. त्यामुळे संपूर्ण त्यांच्या राज्य संपूर्ण राज्य होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिथं पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. इतका दूरदृष्टीपणा त्यांचा होता. आजही कोल्हापूर जिल्ह्यातील जी काही सिंचन व्यवस्था आहे ती या राधानगरी धरणावर अवलंबून आहे. त्यांनी अनेक निर्णय त्यांच्या राजवटीच्या काळामध्ये घेतले. त्यांनी मुस्लिम समाजासाठी बोर्डिंग काढली, समाजातील दुर्बल घटकांसाठी बोर्डिंग काढल्या, ओबीसी समाजासाठी बोर्डिंग काढली, मागासवर्गीय समाजासाठी शिक्षणाची सोय त्यांनी केली. मागासवर्गीय समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये जो काही दुराव होता तो दूर करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी केले. असे अनेक क्रांतिकारी निर्णय त्यांनी त्या काळामध्ये घेतले. महिलांच्या विषयी त्यांनी अनेक निर्णय घेतले. विधवांचा पुनर्विवाह करण्याचा त्यांनी कायदा केला.